स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आता अवघ्या सात दिवसांवर येऊन पोचलाय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराघरात तिरंगा फडकवण्याचे आवाहन केल्यानंतर तिरंगा खरेदीचा जोर वाढला आहे अनेकांनी आत्तापासूनच आपल्या घराच्यावरती तिरंगा फडकवला आहे ह्या अमृत महोत्सवी वातावरणात हर घर तिरंगाचे अँथम गीतही व्हायरल होत आहे आशा भोसले अनुपम खेर अमिताभ बच्चन कपिल देव विराट कोहली सोनू निगम या सेलिब्रिटी गायक आणि अभिनेत्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा समावेश असलेल्या या गाण्यात डौलाने फडकणारा एकतेचा एक प्रतीक असलेला तिरंगा पाहून प्रत्येकाच्या मनात अभिमान असल्याचं दिसून येत आहे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची दखलही या गाण्यात घेतली आहे स्वातंत्र्य लढातील विविध क्रांतिकारक व्यक्तींचं योगदान या व्हिडिओमुळे नक्कीच अधोरेखित झालंय नमस्कार मी संतोष काळे न्यूज डंकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अहिंसेचा वाटा असला तरी तो तेवढ्या पुरताच मर्यादित नाही देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपलं रक्त सांडलं तुरुंगवास भोगला क्रांतिकारकांच्या बलिदानातून अनेक कुटुंबाच्या राख रांगोळीतून भारताला स्वातंत्र्य मिळालं पण क्रांतिकारकांचं हे बलिदान कधीच अशा प्रकारे समोर आलं नाही किंबहुना गेल्या अनेक वर्ष ते दुर्लक्षितच ठेवलं होतं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे योगदान असतानाही त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली गेली थोडक्यात भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हो, हे फक्त महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापुरतेच मर्यादित ठेवले गेले काँग्रेसने या दोघांच्या व्यतिरिक्त स्वातंत्र्य चळवळीतील इतर देशभक्तांना कधी श्रेय मिळू दिलं नाही पण नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून हे चित्र आता बदलू लागलंय सरदार वल्लभभाई पटेलांचा एक भव्य पुतळा गुजरात मध्ये राहिला नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेना यांचा जाज्वल्य इतिहास समोर ठेवण्यात आलाय दिल्लीतील अमर जवान ज्योती जवळ सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात आला आहे विस्मृतीत गेलेल्या क्रांतिकारकांच्या योगदानाला आता उजाळा मिळतोय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा व्हिडिओ हे एक निमित्त आहे मुंबईच्या राजभवनातील ब्रिटिशकालीन भुयारात उभारण्यात आलेलं क्रांतिकाथा दालन तुम्ही बघितलं का देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या अनेक ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांना हे दालन समर्पित आहे देशाच्या अमृत महोत्सवाचेच औचित्य साधून या क्रांती गाथा दालनाचं उद्घाटन करण्यात आलं अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यापासून एकोणीसशे शेहेचाळीस साली मुंबई येथे नौदलात झालेल्या उठावापर्यंतच्या कालावधीतील महाराष्ट्रातल्या अनेक क्रांतिकारकांच्या आठवणी या दालनात जागवण्यात आल्या आहेत यामध्ये वासुदेव बळवंत फडके चाफेकर बंधू बाळ गंगाधर टिळक विनायक दामोदर सावरकर बाबाराव सावरकर क्रांतिगुरु लहुजी साळवे अनंत लक्ष्मण कान्हेरे मॅडम भिकाजी कामा पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना अभिनव भारत गणेश विष्णू पिंगळे वासुदेव बळवंत गोगटे शिवराम राजगुरू यांच्यासह इतर अनेक क्रांतिकारकांचा समावेश यामध्ये आहे शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या अनेक आदिवासी क्रांतिकारकांची चित्रे या यास दालनात बघायला मिळतात याच दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखील देखावा निर्माण करण्यात आला आहे लोहपुरुष देशाचे पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंती दिवस हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो देशातील पाचशे साठ राजघराण्यांच्या संस्थांना एकत्र आणण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची महत्वाची भूमिका होती या संस्थानिकांशी संवाद साधून त्यांच्याशी वाटाघाटी करून स्वतंत्र भारताचे नवे नातेसंबंध प्रस्थापित करण्याचं मोठं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं राष्ट्राला एकत्र आणण्यासाठी आणि जोडण्यासाठी पटेल यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल म्हणून गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा उभारण्यात आलाय होळकर साम्राज्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी देशभरातील मंदिरं घाट धर्मशाळा आणि धार्मिक स्थळांचं बांधकाम यांच्या पुनरुज्जीवनामध्ये लक्ष घातलं दानधर्म केला हिंदू धर्मात आत्मविश्वास निर्माण केला मुघल शासक औरंगजेबाच्या आदेशावरून सोळाशे एकोणसत्तर मध्ये काशीचं हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ज्यामध्ये मंदिराचं पूर्ण नुकसान झालं होतं पण त्यानंतर विश्वनाथ मंदिराच्या प्रांगणाच्या पुनर्बांधणीचं श्रेय होळकर घराण्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्याकडेच जातं राणी अहिल्याबाईंनी काशीतील बाबा विश्वनाथ मंदिराची पुनर्बांधणी तर करून घेतलीच पण काशी विश्वनाथाची प्राणप्रतिष्ठापनाही शास्त्रोक्त पद्धतीने केली इतिहासात अहिल्याबाई होळकर यांचं नाव काशी विश्वेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी नोंदलं गेलं आहे म्हणूनच त्यांचा एक पुतळा काशी विश्वनाथ येथे बसवण्यात आला आहे एकूणच या अँथम गीताच्या व्हिडिओमध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांचा करण्यात आलेला उल्लेख हा महात्मा गांधी नेहरू यांच्या पलीकडे जाऊन अनेकांनी देशांसाठी प्राणार्पण केले त्याग केला हे दाखवणार आहे म्हणूनच तो महत्त्वाचा आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद